ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग एमबीए बीबीए किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594213993 आणि 9492270011। गणेश चतुर्थी हा सण देखील जवळ आल्यानं कोविड कालावधीत बंद असलेल्या एसटी फेऱ्या पूर्ववत चालू करा अशी मागणी करत 2 दिवसात एसटी पूर्ववत चालू झाली नाही तर आंदोलन करणार असा इशारा पंचायत समितीचे सदस्य अजित कांबळे यांनी दिलाय। पाहूया। कणकवली डिव्हिजनच्या अखत्यारीत येणारा देवगड डेपो आणि या देवगड डेपो मध्ये आज खेडोपाड्यामध्ये लोकांची एवढी वाहतूक होत आहे आणि प्रशासनाने निर्देश दिलेले असताना देखील काही ठराविक ठिकाणी गाड्या चालू केलेल्या आहेत। या ठिकाणी देवगड कॉलेज म्हणा किंवा स्थळे बाजार शिरगाव मिडगाव या शहरांमध्ये जे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने जा करत आहेत आणि वैयक्तिक प्रायव्हेट वाहनाने आज ते त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि मोठा भुर्दंड त्यांच्यावर पडत आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या नवीन एसटी फेऱ्या चालू करण्याचं नसून देखील प्रत्येक ग्रामपंचायतीकडून पत्र मागवलं जातं हे चुकीचं धोरण एसटी महामंडळाचं आहे, याचा मी निषेध करतो। आणि तातडीने जसा कोविडच्या पूर्वीच्या काळामध्ये वाहतूक चालू होती तशी वाहतूक चालू करावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो आहे। न केल्यास मला पुढील आंदोलनाचा इशारा या निमित्ताने देत आहे। तरी देखील या 2 दिवसांमध्ये ज्या ज्या एसटीच्या फेऱ्या पूर्वीप्रमाणे होत्या त्या चालू करावे कारण गणेशोत्सव जवळ येत आहे, लोकांना खरेदीसाठी बाहेर पडायचं आहे। त्याशिवाय प्रशासकीय जी कामं आज 2 वर्ष लोकांची अडकलेली कामं आहेत त्यासाठी लोक बाहेर पडत आहेत पण त्यांना प्रायव्हेट वाहनाशिवाय गत्यंतर नाही। आणि आपण जर भारमानाचं नियमन या ठिकाणी सांगत असाल तर मी एक एसटी महामंडळाला सल्ला देईन की जर आपला व्यवसाय तुम्हाला सांभाळायचा असेल आणि लोकांची सेवा देखील करायची असेल तर तातडीने निर्णयप्रत या आणि ताबडतोब ज्या ज्या प्रमाणे पूर्वी कोविडच्या काळाच्या पूर्वी जशा एसट्या चालू होत्या त्या त्या गावात एसट्या चालू करा असं मी या निमित्ताने आवाहन करत आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।